करोना विषाणूचा जो प्रादुर्भाव होतो आहे तो रोखण्यासाठी पुणे शहरामध्ये आज सकाळी 5 वाजल्यापासून जमावबंदीचे आदेश निर्गमित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये जमावानं एकत्र येण्यास तसंच अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, अनेक प्रकारचे इव्हेंट्स, सर्व प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट यावर बंदी घातलेली आहे. याला काही अपवाद आहेत ते त्या ऑर्डरमध्ये आहेत, परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की लोक या जमावबंदी आदेशाचा योग्य तो मान न राखता सगळीकडे अनिर्बंधपणे फिरत आहेत, आणि त्यामुळे एकंदर करोना विषाणूचा जो संसर्ग आहे आणि प्रसार आहे तो रोखण्यासाठी यापेक्षा कडक पावलं उचलण्याची आवश्यकता होती. आणि त्यामुळे आज संध्याकाळी 23 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहतुकीला मनाई करण्याचा आदेश आम्ही पुणे शहरामध्ये काढलेला आहे. हा आदेश मला म्हणजे पोलीस आयुक्त पुणे यांना विशेष प्राधिकृत दंडाधिकारी या नात्यानं मिळालेल्या अधिकाराचा वापर करून कलम 144(1)(3) अन्वये काढलेला असून यामध्ये संध्याकाळी 6 नंतर 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत कुणीही व्यक्ती ही खाजगी वाहनानं किंवा सार्वजनिक वाहनानं वाहनाचा वापर करून कोणत्याही रस्त्यावर किंवा कोणत्याही गल्लीमध्ये मग ते सायकल असेल, दुचाकी असेल, 3-चाकी असेल किंवा इतर त्यापेक्षा लहान मोठी इतर सगळी वाहनं जी आहेत त्या वाहनांना प्रवास करू शकणार नाही. या सगळ्या वाहतुकीला बंदी असेल. यामध्ये रिक्षा, टॅक्सी आणि इतर ॲप आधारित ज्या सेवा आहेत म्हणजे ओला, उबेर किंवा तत्सम इतर सेवा, या सर्वांवर आम्ही हे सर्वांना मनाई केलेली आहे. नागरिकांची गैरसोय आम्ही लक्षात घेतो आहे. यामध्ये काही गोष्टींना आम्ही सवलत दिलेली आहे, ज्यामध्ये पोलीस तसंच आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत कर्मचारी यांना कर्तव्यार्थ आम्ही सवलत दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त ज्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मालवाहतूक आहे त्यासुद्धा सवलत दिलेली आहे. इतर जे अत्यावश्यक सेवा असतात, वीज, पाणी, दूरध्वनी तसंच क्रिटिकल आणि नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्याशी निगडीत जे उद्योग असतात त्या उद्योगाशी संबंधित कर्तव्यार्थ वाहनं जी आहेत त्यांना तातडीच्या कामासाठी म्हणून सवलत दिलेली आहे. रुग्ण वाहतूक जी आहे ती तसंच डॉक्टर्स किंवा पॅरामेडिकल स्टाफ जो आहे यांना त्यांच्या कर्तव्यार्थ जाण्या येण्यासाठी आम्ही सूट दिलेली आहे. यामध्ये आम्ही प्रयत्न केला आहे की ज्यांना अत्यावश्यक सेवा आहेत ते वगळता बाकी सर्वांनी घरीच बसावं. या व्यतिरिक्त अशी शक्यता आहे की अनेकांना अतिशय महत्त्वाच्या कामानिमित्तानं कुठे जाण्याची आवश्यकता असू शकते किंवा त्यांना त्यांचं जे रेग्युलर काम आहे ते या आम्ही दिलेल्या यादीमध्ये नाही अशी त्यांची धारणा असू शकते. अशावेळी त्यांनी आम्ही या ऑर्डरमध्ये एक व्हॉट्सॲप क्रमांक नमूद केलेला आहे, एक ईमेल आय डी नमूद केलेला आहे, तसंच कलेक्टर ऑफिसचा ईमेल आय डी नमूद केलेला आहे. यावर त्यांनी संपर्क साधावा, त्यांना त्याबद्दल ज्या मॉडेलिटीज आहेत ते सांगितले जातील जेणेकरून त्यांना आम्हाला ती सवलत देता येईल. हे निर्बंध घालण्याची आवश्यकता जी निर्माण झालेली आहे ही एकंदर करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय आहे हे सर्वज्ञात आहे. जगातील सर्व तज्ज्ञ ते वारंवार सांगत आहेत आणि तो नियम ते सोशल डिस्टन्सिंग साधलं जावं जेणेकरून या विषाणूची जी चेन आहे ती ब्रेक करण्यामध्ये, ती रोखण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकू ही त्यामागची भावना आहे. त्यामुळे आपली गैरसोय होणार आहे याची आम्हाला कल्पना आहे, परंतु नाईलाजाने हे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये आपण यापूर्वी जे जमावबंदीचे आदेश आहेत त्यामध्ये जेव्हा आपल्याला सर्व इव्हेंट, ॲक्टिव्हिटीज आणि एस्टॅब्लिशमेंट्स बंद केलेले आहेत त्यानंतर आपण घराबाहेर पडण्यासाठी अति आवश्यक कारण असल्याशिवाय पडलं नाही पाहिजे, आणि जर समजा आपल्या अत्यावश्यक सेवांसाठी असेल तर आपण त्या कामी वाहनाचा वापर करू नका. आम्ही या सूचना दिलेल्या आहेत. या कामी आमचे व्हॉट्सअप क्रमांक आहे, आपल्या अडचणीला सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. माझं सर्व माध्यमांना आवाहन आहे की
हे नियम जे आहेत आम्ही 6 वाजल्यापासून निर्गमित करतो आहोत, जेणेकरून पुढच्या 2 तासामध्ये लोकांना आपापल्या घरी जाता येईल. त्या व्यतिरिक्तही ज्या रस्त्यावरील परिस्थिती पाहून पोलीस योग्य पद्धतीनं निर्णय घेतील आणि पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशी आम्ही विनंती करतो.